चेतना कॉलेजमध्ये चाकूने हल्ला झालेल्या पायल बलसाराचा रुग्णालयात मृत्यू झालाय. वांद्र्याच्या गुरु नानक रुग्णालयात तिला भरती करण्यात आलं, पण मंगळवारी सकाळी 5:45 दरम्यान पायलने अखेरचा श्वास घेतला. शनिवारी पायलवर तिच्याच मित्राने चाकूने हल्ला केला होता आणि त्यानंतर त्याने स्वतःलाही भोसकून घेतलं. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला करण्यात आला होता. मुंबईत तरुणीवर झाला होता जीवघेणा हल्ला, मित्रानंच केला हल्ला. तरुणीवर चाकूचे 8 ते 10 वार, त्यानंतर स्वतःलाही घेतलं भोसकून. उपचारादरम्यान आरोपीचा त्याच दिवशी मृत्यू. मृत्यूशी झुंज देणाऱ्या तरुणीचा 3 दिवसांनी झाला मृत्यू. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असणारी पायलची मृत्यूशी झुंज अखेर मंगळवारी संपली. सकाळी 5:45 दरम्यान पायलनं अखेरचा श्वास घेतला. पायलचं वय 21 वर्ष होतं. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं पायलचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. शनिवारी सकाळी पायलवर अचानक तिच्या मित्रानं जीवघेणा हल्ला केला. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचं बोललं जात आहे. शनिवार सकाळची वेळ होती, पायल लेक्चर्स अटेंड करायला जात होती. निखिलनं पायलला महाविद्यालयातील पहिल्या मजल्याच्या जिन्यावर गाठलं आणि काही कळायच्या आतच तिच्यावर सपासप 8 ते 10 वार केले. त्यानंतर त्यानं स्वतःलाही भोसकून घेतलं. दोघांनाही नजीकच्या गुरु नानक रुग्णालयात भरती करण्यात आलंय. त्यात निखिलचा शनिवारी मृत्यू झालाय, तर मंगळवारी पायलनं प्राण सोडला. निखिला घटनेच्या दिवसापासून ती इथं गुरु नानकला ऍडमिट होती. तिच्यावरती उपचार चालू होते आणि आज पहाटेचं 5:37 दरम्यान तिचा आज त्या जखमींच्यामुळे पुढच्या कॉम्प्लिकेशन्समुळे मृत्यू झालेला आहे. निखिल आणि पायल हे दोघेही BMS च्या शेवटच्या वर्षाला होते. दोघांची मैत्रीही होती, पण पायलच्या घरच्यांनी याला आक्षेप घेतल्याचं खासगीत बोललं जात आहे. त्यानंतर दोघांमधले संबंध बिघडू लागले. दोघांमध्ये वादविवादही झाले होते. हे प्रकरण पोलिसातही गेलं होतं. त्यानंतर पोलिसांनी निखिल आणि त्याच्या आईला सक्त ताकीद दिली होती. निखिलचं महाविद्यालयात काउन्सिलिंगही सुरू होतं. जब लड़की स्टेअरकेस से अपने 3 फ्रेंड्स के साथ ऊपर जा रही थी, तब इस लड़के ने अपने बैग से छुरा निकाल के, जो किचन की नाइफ रहती है, वो निकाल के पहले लड़की को स्टैब किया और उसके बाद खुद को स्टैब किया. निखिल आणि पायल या दोघांचाही मृत्यू झाल्यानं आता या प्रकरणाचं पुढे काय होणार असा प्रश्न होता. पण हा तपास इतर प्रकरणांसारखाच केला जाईल असं आश्वासन पोलिसांनी दिलंय. पण या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांसाठी सुरक्षित समजली जाणारी मुंबई आता खरंच सुरक्षित राहिली का असा प्रश्न विचारला जातोय. सचिन गाड, TV9 मुंबई.